आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूर पालिकेचे अभियंता पवार यांची बदली करा, उपोषणाला आरंभ, उच्चस्तरीय चौकशीची मागणी. जयसिंगपूर नगर परिषदेचे बांधकाम नगर अभियंता NS पवार यांची तात्काळ बदली करून खातेनिहाय चौकशी करा, अशा मागणीचे निवेदन भटकी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ आशा गाडीवडर यांनी केलं आहे. सौ आशा गाडीवडर या महिला नेत्या असून त्यांनी पालिकेकडून गरिबांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा सुरू केला आहे. पालिकेसमोर या प्रश्नावर आमरण उपोषण सुरू झालं आहे. शहरातील विविध संघटना आणि पक्ष पाठिंबा देण्यासाठी येथे उपस्थित झाले आहेत. आंदोलकांचं मत आहे, अभियंता पवार हे सर्वसामान्य नागरिकांना वेटीला धरतात. शहरातील सिटी सर्व्हेचा जागेचा नंबर 2564 जो आहे त्यावर पवारांचा डोळा आहे. धनदाडग्यांच्या घशात ही जमीन घालायचा त्यांचा प्रयत्न आहे. या भूखंडावर अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या गोरगरिबांची कुटुंब आहेत. वास्तविक ही जमीन गरिबांचीच आता झाली आहे. शनिवारी 24 मार्चला सुट्टीचा मोका साधून फलक लावण्याचा डाव हाकला होता. यावेळी नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. शहरात अनेक ठिकाणी भूखंड आहेत, मग गरीब राहतात त्याच भूखंडावर डोळा का? दरम्यान गरिबांची जागा काढून घेऊ नका, गरिबांना देशोधडीला लावू नका. गरिबांवर अन्याय झाला तर तो सहन केला जाणार नाही, असा गंभीर इशारा आज आंदोलकांनी दिला. भटकी समाज महिला मंडळातर्फे आज आम्ही उपोषण चालू केलेलं आहे. आज आमचा पहिला दिवस आहे. तर या ठिकाणी जयसिंगपूर नगरीमध्ये शाहू नगरने वसवलेलं गाव आहे. तर जयसिंगपूर नगरीमध्ये या ठिकाणी बरेच वर्ष आम्ही 25 ते 30 वर्ष जरा आम्ही स्थायिक आहे आणि 75% या ठिकाणी अतिक्रमण आहे. तर या अतिक्रमण असताना, अतिक्रमणमध्ये राहत असताना आम्ही तर काही अधिकारी दंडदांडग्यांच्या गळ्यात मारण्यासाठी ओपन पीस आहे म्हणून त्या ठिकाणी सुट्टीच्या परेडला येऊन त्या ठिकाणी बोर्ड लावणे, बेकायदेशीर बोर्ड लावणे, बेकायदेशीररित्या येऊन बांधकाम पाडणे आणि बाकीच्या म्हणजे नागरिकांना, तिथल्या नागरिकांना वेटीस धरणे अशा प्रकारचे NS पवार हे करतात. तर NS पवारची खात्याने चौकशी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपोषण चालू केलेलं आहे. तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण मागं घेणार नाही. यांना निलंबित करण्यात यावं यासाठी आम्ही आमचं उपोषण चालूच ठेवणार आहे आणि याच्याबद्दल यांचे काय असतात ते खात्याने चौकशी करण्यात यावी. मुख्याधिकारी राजेंद्र तेली या ठिकाणी कोणत्याही कामासाठी जर आपण गेलो आणि अधिकाऱ्यांची तक्रारी जर त्यांच्या कानावर जर घालायला गेलो तर या ठिकाणी ते सांगतात सरळ सरळ पुस्तकी भाषा बोलतात आणि सरळ सरळ म्हणतात की नाही आमचे अधिकारी चुकत नाही आहे, तुम्ही चुकत असलेला की कायद्याची भाषा त्यांनी आणि पुस्तकी भाषा बोलतात, त्यामुळे समजून घेत नाहीत नागरिकांना. नागरिकांना आर्यरेवेची भाषा NS पवार आणि मुख्याधिकारी यांची नागरिकांना आर्यरेवेची भाषा बोलतात. हां, तत्काळ यांची तातडीने यांची उचलबांगडी व्हावं. महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे.